दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस सव्वीस भूत कथनाचे परम सत्य बेहदच्या बापूजींकडून परम शांती बापूजींच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सगळ्यांना आपल्या भूतकाळातील रहस्य जाणून घेण्याची व भविष्य काळात काय होणार आहे हे जाणून घेण्याची अत्यंत उत्कंठा असते म्हणून प्रत्येकजण कोणी ऋषी मुनी संत महात्मे पंडिताकडे जाऊन ये जाणून घेत असत यामागील एक परम सत्य आध्यात्मिक रहस्य आपण खालील प्रश्नोत्तर स्वरूपात ऐकूया यात अनंत भैयांचे प्रश्न व बापूजींची उत्तरे अनंत भैया परमशांती तर बापूजी कोणकोणत्या लेव्हलचे आत्मे असतात जे तुम्ही सांगितले होते की एक आत्मा दुसऱ्या आत्म्याला खातो बापूजी हो हे सर्व वरती बसलेले आहेत अनंत भैया मग ते वरती बसलेले आहेत तर खाली नसतात का बापूजी ते हळूहळू करत करत वरती निघून जातात तर शंभर मीटरच्या रेंजमध्ये असे आत्मे बसलेले आहेत हे भूत प्रेत काढणारे तांत्रिक असतात ना तेथून हे तांत्रिक रेंज मारून त्यांच्या माध्यमातून भूत प्रेतांना खेचून त्यांच्यावरील सूक्ष्म शरीरात त्या एक सेलचे आत्मे असतात हे लोक त्यांच्या आत्म्यातील पावर शोषून घेत असतात त्यांच्या शरीरातील जे करोडो सेल्स आहेत ते भूत प्रेत आत्म्यांचे निराकारी सेल आहेत अनंत भैया मग त्याचे अस्तित्व राहते की संपून जाते बापूजी शक्ती म्हणजे आत्मा मग ती नकारात्मक शक्ती असो वा सकारात्मक शक्ती नकारात्मक शक्ती म्हणजे भूत प्रेत आत्म्यांची शक्ती आणि न सकारात्मक शक्ती म्हणजे वरती जाणाऱ्या आत्म्यांची शक्ती अनंत भैया चुडेल आणि पिशाची नीती काय फरक आहे आणि जीनमध्ये काय फरक आहे बापूजी पहा समजा एक चुडेल आहे जणू कोणी स्त्रीच्या गर्भातच मूल मेले जसे की अनेक स्त्रिया मुलाला जन्म देताना मरतात मुलाला जन्म दिला आणि नंतर मृत्यू झाला त्यामुळे त्या मरणासन्न स्त्रीला तिच्या मुलाबद्दल तीव्र वासना असते मग ते अत्यंत धोकादायक बनते तिच्या लहान मुलाला कोणी चिडवू नये जर कोणी त्याला त्रास दिला तर ती त्याला सोडत नाही त्याला कोणी चिडवू नये त्यामुळे ती त्याला सोडत नाही त्यामुळे ती या प्रकारची स्त्री धोकादायक चुडेल बनते चुडेल म्हणजे एक धोकादायक स्त्रीचे भूत होय चुडेल हे धोकादायक स्त्रीचे भूत मानले जाते त्यामुळे अशा अनेक प्रकार आहेत उदाहरणार्थ एक स्त्री एका पुरुषावर प्रेम करते आणि विभक्त झाल्यामुळे एक पुरुष दुसरा किंवा तिसरा विवाह करतो त्या स्त्रिया खूप दुःखी होतात आणि मग आत्महत्या करतात त्या स्त्रिया प्रेमामुळे त्या महिला आत्महत्या करतात त्यामुळे त्या, त्या चेटकिन बनतात ती चेटकिन त्या पुरुषावर प्रेम करत असते आणि आणलेल्या दुसऱ्या बायकाच्या शरीरामध शिरून ती चेटकीन नंतर तिला खूप मारते ती धोकादायक असते अनंत भैया जिन्न म्हणजे काय बापूजी पहा जीन हे मुस्लिमांसाठी आहे ना इथे गुजरातीत झंड म्हणतात जिनांना झंड म्हणतात तर ही देखील एक प्रकारची प्रेत योनी आहे भूतावरती तसे तर ही एक प्रेत योनीच आहे पण ही मुस्लिम शब्द आहे अनंत भैया कारण त्यांचा असा विश्वास आहे की जिनांना मुले आणि एक कुटुंब असतो बापूजी हो भूत प्रेतांचे पण एक कुटुंब असते परंतु ते अनेक भूत प्रेत जंगलात त्यांच्या कुटुंबासोबत राहतात अनंत भैया ते जसे त्यांचे नवीन मूलभूत निर्माण करतात तर त्यांचे आयुष्य धर्तीवरील मनुष्य लोकासारखीच शारीरिक वाढ होत असते का जसे दहा वर्षानंतर टीनेजर अठरा वर्षात मोठा होईल बापूजी ते हळूहळू मोठे होतात ते पाहिजे तर एकदम मोठे करू शकतात भूत प्रेत पावर देऊन मोठे करू शकतात आनंद त्यांना शिक्षण कसे देतात बापूजी तेथे सूक्ष्म जगतात पावर देऊन मुलांना समजावणे सोपे असते येथील शिक्षणा इतकी शक्ती लागत नाही तेथे वेळ लागत नाही तेथे सरळ दुनिया दाखवून दिली तर सर्व समजते सूक्ष्म जगत कोणतीही गोष्ट समजायला वेळ लागत नाही अनंतभय भूत प्रेतांना जखम होते का आजार होतात का बापूजी जेव्हा वायुमंडळात नकारात्मकता पसरलेली असते तेव्हा प्लेगसारखे रोग आल्यावर होतात मनुष्यासारखे आत्म्यात सुद्धा जातात कारण भूत प्रेत आत्म्यात वायू तत्व असते ना त्यांचे शरीर आकाश वायू अग्नी तीन या तत्वांचे असते तर त्यांना प्लेग सारखे जसे आता कोरोना झाला होता तर तो सूक्ष्म जगतातील आत्म्यात पण गेला होता ते एक ते दोन किलोमीटरवरती निघून जाण्याचा प्रयत्न करतात पण जाऊ शकत नाही ते ज्या घरात बसलेले आहेत त्या घराला घरात कोणाला कोरोना झाला तर त्यांना पण होतो भूतप्रेतांना पण प्ले कोरोना मनुष्यांना जे काही रोग होतात ते सर्व त्यांना होतात परंतु ते हळूहळू माणसासारखे औषधं घेतात असे भूत प्रेत योनीवाले पण त्यांच्या मंदिरात जातात तेथे सुद्धा भूत प्रेत एकत्रित होऊन चांगले श्रेणीचे भूतं पावर ट्रान्सफर करून त्यांच्या सूक्ष्म शरीराला चार्ज करतात तर असे त्यांना पावर ट्रान्सफर करून बरे करतात जसे देवतांचे पण वैद्य होते ना देवता योनीत पण स्वर्ग योनीत पण गरज होती हे तर भूत प्रेत योनी मृत्यू लोकातील आहे स्वर्ग लोकाचा देवतांचा सुद्धा वैद्य असायचा ना मनुष्यांचे विकार तर कोठून आले ते स्वर्ग लोकातूनच आलेत स्वर्ग लोकातील ते देवताच मनुष्य बनले या स्वर्गातील आत्म्यांच्या सवयी होत्या तेच मनुष्य बनले नंतर मनुष्य बनून भूत बनली त्याच सवयी आहेत ना अनंत तर बापूजी भूत प्रेत आत्मा जेव्हा मनुष्यात प्रवेश करतात तर ते शरीरातील कोणत्या अवयवात राहतात डोळे डोके हात इत्यादी बापूजी वेगवेगळ्या ठिकाणी जेथे त्यांचे मन असते तेथे राहतात वेगवेगळ्या वेग वेग भागात राहतात एका शरीरात कित्येक आत्मे छोटे छोटे सेल बनून राहतात जेवढे सेल आहेत तितके आत्मे राहू शकतात अनंत भैया शेकडो ट्रिलियन्स काय बापूजी राहू शकतात हे फक्त लहान लहान पेशी तर आहेत आत्मा काय आहे तो पूर्ण निराकार झाला पाहिजे पहा जर ही भूते ही पूर्ण निराकार आत्मे बनले तर एका क्षणात इथून ते अमेरिका आणि युरोपला जातात ते तांत्रिक लोक हल्ली फोनवर लोकांचे एक दुसऱ्याशी बोलणे करून देतात मग त्याचे काम कोण करते भूत आत्मे त्यांचे पूर्णपणे निराकार स्वरूप धारण करतात जिथे जिथे फोन टू फोन कनेक्शन असते तर फोनच्या लहरी पकडून ते तेथे ते जातात तेथील पुन्हा जी सारी माहिती आहे येथे दोन चार आत्मे असतात व दोन चार आत्मे तेथे ते असतात ते निराकार बनून तेथे ते जातात ना त्याच्या सूक्ष्म शरीरात जे काही आहे जी व्यक्ती भविष्य सांगणार आहे किंवा दुरुस्त करणार आहे ते दोन चार पाच दहा आत्मे तिकडे जातात ते त्याच्या सूक्ष्म शरीरात ज्या नोंदी आहे ते सुरुवातीच्या संपूर्ण नोंदी सांगतात आणि त्यात ता, अनेक आत्मे खूप रेकॉर्ड शक्तिशाली आत्मे असतात तर सूक्ष्म शरीरात भविष्यात काय घडणार आहे ते रेकॉर्डही असते अनेक आत्मे ते रेकॉर्ड वाचतात बरेच जण वाचत नाहीत तर वायरलेस मोबाईलप्रमाणे तसे ते सरळ त्या आत्म्यात ट्रान्स्फर करतात येथे जो दुसरा आत्मा आहे तो एका सेकंदात त्याच्याशी संपर्क साधल्यानंतर तो आत्मा त्याच्या कानात बोलतो त्याच्या बुद्धीत आत्म्यात प्रकाश टाकून त्याचे सारे रेकॉर्डिंग प्रगट करून घेत असतात संपूर्ण दृश्य प्रगट करवितात त्यांचा भूतकाळ पूर्णपणे प्रगट करवितात भाऊ तुमच्या शेतात एक विहीर होती या शेतातील विहिरीत कसा मेला मागील जन्मात तुमचा मृत्यू कसा झाला हे सर्व सांगतात आणि काय होणार आहे ते सुद्धा त्याच्या शरीरात रेकॉर्डिंग असते ते दृश्य सुद्धा कित्येक वेळेस प्रगट करवितात हे सर्व सांगून टाकतात हे सर्व हे आत्मेच करतात परंतु ही सूक्ष्म शरीराची गोष्ट आहे हे जे प्रेत प्रेतयोणीवाले आत्मे आहेत त्यांच्यात ही ताकद असते ते करू शकतात भूत करू शकत नाही प्रेम करू शकतात पिशाच करू शकतात कारण की ते पॉवरफुल आहेत अशा प्रकारे जे भूत प्रेतवाले आत्मे आहेत ते पाहिजे ते करू शकतात हल्ली जे निघाले आहे ना मोबाईलवरून तुम्हाला ठीक केले जाते पाहिले ऋषी मुनी दूर अंतरावर बसून असेच आपली एक संकल्पशक्ती पाठवून कोणालाही ठीक करत होते तर त्यांच्याबरोबर खूप ऋषीमुनी होते सत्वप्रधान आत्मे खूप असायचे तसेच त्यांचे एक वेगळे क्षेत्र होते त्यात सत्वप्रधान आत्मे होते ते जे विचार करत होते तर त्यांचा संकल्प ती रेंज पकडून जात असे व त्या व्यक्तीला बरे करत होते आण भैया बापूजी हिंदू भूत सनातनी भूत व विधर्मी भूतात काय अंतर आहे बापूजी खूप अंतर आहे सनातनी भूत खूप भित्रे असतात ते खूपच भित्रे असतात अनंत भैया का बरं ते कर्माचा सिद्धांत जाणतात म्हणून का बापूजी कर्माचा सिद्धांत जाणतात आणि जे विधर्मी जे भूत आहेत ते खूप खतरनाक असतात ते खूप कत्तल करत असतात ना विधर्मींनी हजारो वर्षापूर्वी हिंदूची खूप कत्तल केलेली आहे ना त्यांचे सारे मंदिर तोडून टाकलेले आहेत तर त्यांच्याबरोबर त्यांच्या धर्माचे भूतं असतात तेव्हा हिंदूंचे भूतं मुसलमानांच्या भूतांना घाबरून पळून जातात आता मुसलमान भूतांनी मुसलमानांमध्ये प्रवेश करून सारी मंदिरं तोडून टाकलेली आहेत आता हिंदू भूत डरपोक आहेत सगळे पळून गेले म्हणून तर गजनीने सोमनाथवर सतरा वेळेस हल्ला करून त्याला लुटले होते हजारो वेळा कत्तल करून लुटले होते त्या त्यावेळेला जे हिंदू सनातनी भूत होते ते इतके डरपोक होते तर ते पळून जात होते परंतु मी एक गोष्ट सांगतो की आता सनातनी भूत हिमालयातून खाली येत आहेत तसेच सनातनी भूत वरून भूवर लोक स्वर्ग लोकातून खाली उतरत आहेत खाली सनातनींना समजावले गेले आहे की हे जे विधर्मी भूत आहेत मग ते कोणत्याही धर्माचे विधर्मी भूत असोत ते सर्व किडे मकोड्यासारखे आहेत त्यांच्यात कोणतीही पावर नाही तेव्हा तुम्ही त्यांना खाऊन टाका परंतु सनातनी भूतं तर कोणाला खात नसतात ना आता संकट असे आहे की ते पळवून लावतात ते म्हणाले की आम्ही त्यांना पळवून लावू भारतात सनातनी भूत आरबो खरबोच्या संख्येने वरून हिमालयातून खाली उतरत आहेत जे हिमालयात तपस्या करत आहेत तेथे गोळ्यातील बेहिशोबी आत्म्यांनी हिमालय खचाखच भरलेले आहे आरबो खरबो तपस्या करत आहेत खाली उतरत आहेत आणि त्यांना एक ऑर्डर दिलेली आहे की ज्यांनी जाऊन या सर्व विधर्मी भूतांना भारतातून हाकलून लावणे तर हे ते हळूहळू खाली उतरत आहेत भारतातून त्यांना हाकलून लावतील किंवा एक विशिष्ट पॉवरचा गोळा बनवून ते त्यांना मुक्ती देतील अशा प्रकारे या साऱ्या विधर्मी भूतांना आता हाकलून लावण्याचा प्लॅन आहे तेव्हा सर्व म्हणतील की भाई आमचा सनातन सर्वांचा सनातन होता आजपासून पूर्वी चार हजार वर्षापूर्वी फक्त सनातनच होता अनंत भैया तर बापूजी जसे यमराजाचे राज्य होते ते सर्व काही करत होते बापूजी हो सर्व होते परंतु आता यमराजाला कोण मानतो काय हे विधर्मी यमराजाला मानतील काय अनंत भैया हो हेच तर म्हणत आहे मानतील नाही मानतील ही गोष्ट नाही त्यांचे अधिपत्य केव्हा परत येईल बापूजी आता त्यांचे आधिपत्य तर येणार नाही ना आता तर सर्व काही परावर्तित होणार आहे त्यांचा ताबा परत केव्हा येत असतो जेव्हा कलियुगातील तमोप्रधानाला विनाश होत असतो तेव्हा थोडेसे आत्मे सत्ययुगात जात असतात थोडीशी लाख दोन लाख आत्मे बस बाकी सर्वांचा विनाश होऊन जातो अनंत भैया बापूजी हे भूतप्रेत मनुष्यातील कर्माचे जाळं बघून कसे भविष्य सांगत असतात मकडीच्या जाळ्यासारखे बापूजी त्यांच्या सूक्ष्म शरीरात सारा डेटा रेकॉर्डिंग झालेला असतो जसे तुमच्या येथे त्या कॉम्प्युटरमध्ये सर्व डेटा रेकॉर्डिंग होत असतो ना असेच मनुष्याचे सूक्ष्म शरीर असते ते आभामंडळ असते या आभामंडळात सारा डेटा रेकॉर्डिंग होत असतो पहिल्या आवरणात या जन्माचा डेटा असतो त्यातमध्ये गेले की त्याच्या दुसऱ्या जन्माचा असे सूक्ष्म शरीरात सात आवरण असतात तर त्यात जो आत्मा जास्त मध्ये घुसतो तर तो त्यावर घुसून तो डेटा समोरच्याला करत असतो की हे आहे ते आहे नंतर जास्तच मध्ये शिरला तर त्याच्या आधीच्या जन्माचे भविष्य सांगतात परंतु जास्त शिरू शकत नाहीत जितके आत शिरतात तेवढाच डेटा सांगत असतात डेटा रेकॉर्डिंग होत असतो ना अनंत भैया कोणी म्हणतात की त्यांनी शंभर जन्म पाहिले आहे नंतर बापूजी तर तो सातव्या आवरणात शिरला तर तो ते आवरण प्रगट करेल तर ते भूत प्रेत त्याला प्रगट करतात ना सातव्या आवरणात शिरून शंभर जन्म मागे घेऊन जातात त्याचे आवरण प्रगट करतील आणि त्याच्या सूक्ष्ममधील त्याचे जे सबकॉन्शियस माइंड आहे ते उघडेल ना सातव्या आवरणात कोणीतरी आत्मा शिरून त्याचे ते आवरण उघडेल व त्याचे सबकॉन्शियस माइंड उघडून देईल जसे झोपेत होत असते ना त्याने आपल्या मागील कित्येक जन्मातल्या गोष्टी सूक्ष्ममध्ये झोपेत पाहिलेल्या असतात तर तो खूप गाढ निद्रेत असेल तर हे सबकॉन्शियस माइंड काम करत असते तर ती स्वप्न सुद्धा रेकॉर्डिंग गोष्टी आहेत मग ते सूक्ष्म शरीरात असो की कारण शरीरात रेकॉर्डिंग गोष्टी आहेत असो त्या प्रगट होत असतात आणि त्या आत्म्याच्या स्वप्नात येत असतात ही अतिशय गहन गोष्ट आहे कारण की हे सोपे नाही सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्याला बेहदचे ज्ञान समजेल त्यालाच ह्या सर्व गोष्टी समजतील कारण की सूक्ष्म शरीर कारण शरीर आकाश हे आकाशतत्वाचे आहे तत्वात कारण शरीरात कित्येक लेयर्स असतात जसे सूक्ष्म शरीराचे सात लेअर आहेत कारण शरीराचे सुद्धा असेच सात लेयर्स आहेत त्यात वेगवेगळा डेटा रेकॉर्डिंग आहे कित्येक जन्मांचा समजा की कोणी पहिल्या परार्थाचा आत्मा आहे तर त्याच्या कारण शरीरात खरबो वर्षाचा डेटा रेकॉर्डिंग आहे तर तो कारण शरीरातील पहिल्या लेअरमध्ये खरबोळ वर्षाचा डेटा रेकॉर्डिंग आहे दुसरा लेअर तर त्याला त्यात बघायचा आहे तर त्याला सातव्या लेअरमध्ये जावे लागेल तेव्हा त्याचा खरबो वर्षाचा तो जो डेटा पडलेला आहे ना तर तो वाचून सांगू शकतो की हा पहिल्या वर्षाचा आत्मा आहे कसं काय समजणार की तो आत्मा पहिल्या परार्थातील खरबो वर्षाचा प्राचीन आहे ब्रह्माचा दहा वर्ष पुराण आत्मा आहे वीस वर्ष पुरातन आत्मा आहे तो ब्रह्माचे एक वर्ष म्हणजे एकतीस खरब दहा अरब चाळीस करोड वर्ष होतात ब्रह्माचे एक वर्ष म्हणजे ब्रह्माचा एक दिवस म्हणजे धर्तीवर एक हजार चतुर्युग होय होत असतात परम शांती हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते बेहदची परम शांती